नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। तर सुरुवात करूया राशी मेषपासून। मेष राशीला थोडंसं डॉमिनेशन स्वभावामध्ये वाढलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आता चिडचिड चालू झालेली आहे। काही महत्त्वाचे कामं टप्प्यावरती येऊन अडकलेले आहे, त्याचा राग घरावरती निघत आहे, म्हणजे वड्याचा राग वांग्यावरती। या आठवड्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी थोडंसं रागावरती नियंत्रण केलं तर घरातली शांतता बिघडणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या स्त्रिया आता खूप कामामध्ये बिझी आहे त्यांची पण चिडचिड चालू आहे, कारण त्यांना घराचं काही आवरत नाही आहे किंवा घरामध्ये कोणी सपोर्ट करत नाही आहे। घराची परिस्थिती चांगली करण्यासाठी ते लोक बाहेर पडलेले आहे, तर त्यांचा पण स्वभावामध्ये राग जास्त झालेला दिसत आहे। म्हणजे या आठवड्यामध्ये मेष राशीच्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी, मुलांनी आणि मुलींनी सगळ्यांनी रागावरती नियंत्रण ठेवलं तर घरचं वातावरण शांत राहील, ही सूचना आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला जिभेवरती संयम, बोलण्यावरती संयम आणि खाण्यावरती संयम ठेवायचा आहे। तिन्ही संयम ठेवायची गोष्ट आलेली आहे असं दाखवते की जास्त खाणं, जास्त बोलणं, जास्त झोपणं आणि जास्त अति बाहेर फिरणं तुम्हाला या आठवड्यामध्ये पोटदुखी, अन्ननळीमध्ये इन्फेक्शन किंवा चक्क तुमच्या दातामध्ये कीड लावेल। या आठवड्यामध्ये हेल्थकडे फोकस द्या। जास्त काहीही करत असाल, तुम्हाला तुमचं कळते की आपलं कुठली वस्तू अतिरेक आहे, ह्याच्यामध्ये व्यसन पण आले, तर तुम्हाला त्याच्यावरती कटोकट निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला आता हे पास करायचं आहे, हळूहळू सोडायचा प्रयत्न करा। स्त्रियांना आणि मुलींना खास सूचना आहे वृषभ राशीच्या, ज्या घरामध्ये बसून काही बिझनेस करतात, काही आता शिकायला लागलेले आहे आणि काही मुली जॉबसाठी बाहेर जातात, तुमच्या पहिरवेशवरती खूप लक्ष ठेवा आणि तुमचा पहिरवेश साधा, सिंपल आणि पूर्ण झाकलेला ठेवा। एखादी दुर्घटनेला शिकार होण्याचं पण कार्ड आलेलं आहे, आपल्याला हे जर नको असेल, कार्डातनं सूचना आलेली आहे, प्लीज संयम ठेवा। मिथुन राशी। मिथुन राशीला वादावादीपासून दूर राहायचं आहे या आठवड्यामध्ये। थोडंसं राग अनावर होण्याची शक्यता आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये वाद होणार किंवा वाद करायची परिस्थिती येणार, तर तुम्हाला सॉरी म्हणून बाजूला व्हायचं आहे, चूक असेल किंवा नसेल, कोणी लहान होत नाही त्यांना। परंतु जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला झुकवायला गेला, सॉरी म्हणवायला गेला, सिद्ध करायला गेला की मी एकदम खरं आहे किंवा खरी आहे, तर तुम्हाला मानसिक संताप या आठवड्यामध्ये वाढेल। याचा परिणाम हेल्थवरती झाला तर हेल्थ पण नादुरुस्त होणार आणि घराची शांती भंग। थोडंसं माघार घेऊन परिस्थितीला काबूमध्ये करून तुम्ही बेकाबू न बनता व्यवस्थित हाताळा। या आठवड्यामध्ये लक्ष तुमचं केंद्रबिंदू असं असू दे की जे तुमचं ध्येय आहे त्या ध्येयापासून कुठेही लांब जाऊ नका। पैसे कमावणे, करिअर करणे, डिग्री घेणे, जॉब करणे, छंद बाळगणे, जे काय असेल ते। कर्क राशी। कर्क राशीला झोप उडालेलं कार्ड आहे असं दाखवते की निंद्रा नाश्ता त्रास व्हायला लागलेला आहे। याच्यामध्ये वयोवृद्ध लोक आहे, 45 ते 50 वर्षाचे यंग मुलं मुली, सॉरी यंग जेंट्स लेडीज आहे, त्या लोकांना पण असं वाटते की मुलांच्या मुळे आमची झोप उडालेली आहे। प्रत्येक घरात आहे, मुलांना असं वाटते की आई वडिलांनी आमच्यासाठी केलं काय,
पण जे झोप उडालेली आहे ते काही केल्यामुळेच उडालेली आहे, असं झोप उडत नाही. या आठवड्यामध्ये मुलांनी स्वतःच्या करिअरकडे जास्त फोकस ठेवून कुठेही काही थोडंसं लफडे, आर्ग्युमेंट किंवा वादविवादाची स्थिती असेल त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. ज्या घरामध्ये भाऊ बहीण, वहिनी सासू, वहिनी वहिनी, जावा जावा ह्या रिलेशनमध्ये पटत नाही आहे, तिथं थोडंसं शांतता राहून माघार घेणं गरजेचं राहील. या आठवड्यामध्ये परिस्थिती थोडीशी मानसिक त्रासदायक आहे. कर्क राशीच्या स्त्रियांनी संयम ठेवायचा आहे, कंट्रोल ठेवायचा आहे इमोशन्सवरती. सिंह राशी, सिंह राशीला विजयश्रीची माळ गळ्यात पडताना दिसत आहे, असंच नाही की प्रत्येक राशीला वाईटच येणार. सिंह राशीला कार्ड चांगले आलेले आहे, न्यू बिगिनिंग आहे, एखादा कामाची नवीन सुरुवात, नवीन करिअरची सुरुवात, नवीन एज्युकेशनची सुरुवात किंवा चक्क नवीन व्यापारामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही उडी मारू शकता. ज्या लोकांनी एखादी कला शिकायची आहे, संगीत आहे, कला आहे, ॲक्टिंग आहे, जिम आहे, कराटे आहे, जुडो आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, ज्या कुठल्याही कला आहे ज्याच्यातनं तुम्हाला आमदनी अर्न होणार थोड्या वर्षानंतर, तर त्या क्षेत्रामध्ये हॅवी लोड स्वतःला असं झोकून द्या की तुम्हाला अवतीभोवती बघायला पण वेळ नाही आहे, तरच ते करिअर तुमचं सिद्ध होणार आहे. वास्तूमध्ये दुरुस्ती करायचा ज्या लोकांनी आता प्रयत्न केला, यूट्यूब वाचून ऐकून किंवा तुम्हाला असे काही पुस्तक वाचून ऐकून अर्धवट नॉलेज घेऊन, स्पष्ट सांगते अर्धवट नॉलेज घेऊन, तर तुम्हाला एखादा मोठा फक्त डेथ कार्ड आहे, एखाद्या व्यक्तीला मोठा फटका बसू शकतो. ॲक्सिडेंट, आजारपण, अपघात, निधन अशा सगळ्या गोष्टींना समोर जावं लागेल. कुठलाही चुकीचा उपाय या आठवड्यात करू नका. कन्या राशी, कन्या राशीला डेव्हिल कार्डनं सुरुवात आहे. कन्या राशीचा कामवासना, राग, मैत्री किंवा तुमचा विरोध करणारे लोक ह्याच्यावरती त्रास होणार आहे आणि ह्या लोकांपासून त्रास होणार आहे. थोडंसं सावधानतेचा इशारा आहे, तुम्ही ह्या सर्वातनं बाजू लावा. तुमच्या मनामध्ये जे काय इच्छा असेल, जे काय परिस्थिती असेल त्याला तुम्हाला या आठवड्यात कंट्रोल करायची आहे. स्टार कार्ड आहे, जर फोकस एनर्जी डायव्हर्ट केली आणि मोठ्या कामामध्ये लावली तर तुमची एनर्जी अतिशय चांगली होऊन स्टार कार्ड आहे. चार पैसे खुळखुळतील, घरामध्ये शांतता येणार, रिलेशनशिपमध्ये कटुता असेल तर ते मित्रता वाढेल, मिठास येणार. कन्या राशीला या आठवड्यामध्ये रायझिंग मनी सॅलरी आहे, कर्ज फेडण्यासाठी चांगला उपाययोजना मिळतील, पैसे मिळतील, तर कर्ज फेडण्यासाठीची व्यवस्था करा, बाकी सगळ्यापासून लांब राहा. तुला राशी, तुला राशीला इगो आलेला आहे आणि असं दाखवते की इगोमुळे स्वतःलाच तुम्ही बंधनात बांधून घेतलाय. मी हे नाही करणार, मला हे सोबत नाही, माझ्या कॅरेक्टरला हे बरोबर सूट होत नाही, माझं प्रेस्टीज कमी होते, बाजूला ठेवा सगळं. बंधनाचं कार्ड, कार्डचं म्हणणं असंच आहे की जर तुम्ही तलवारीच्या धारेवरती सगळ्यांना बंधनात बांधायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला पण कोणी बांधणार नाही, असं होणारच नाही ना. स्वतःच्या वरती तुम्ही विजय करा. निगोशिएशन आणि निगेटिव्ह एनर्जी दोन्हीपासून दूर राहा. कामामध्ये काही अडचण असेल, तुम्हाला पैशाच्या बाबतीमध्ये त्रास होत असेल तर काही प्रोडक्टसाठी तुम्हाला निगोशिएशन करणं गरजेचं होईल, कारण ते मार्केटला जायला पाहिजे. एकच हट्ट धरून बसला की आम्हाला हे असंच पाहिजे आणि ह्याच रेटला पाहिजे तर होणार नाही. आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, कारण अवतीभोवती गरीब लोक ज्यांच्या घरामध्ये खाय प्यायचे पण वांदे आहे, जसं काही श्रमिक वर्ग, त्यांच्या सल्ला सूचनेनुसार वागू नका. या आठवड्यामध्ये जर त्यांची सल्ला सूचना ऐकली तर परिस्थिती आपल्यावर परती येऊ शकते.
वृश्चिक राशि। वृश्चिक राशीला घरामध्ये मांगलिक कार्य ठरल्याची खुशी आलेली आहे। ज्यांचं जसं वेळ होतं त्या वेळेनुसार त्यांना तसं तसं पद्धतीची चाहूल लागलेली आहे आणि ते काम पुढं सरकताना दिसत आहे। एवढंच आहे की काही स्त्रिया पूर्ण नेगेटिव झालेले आहे, म्हणजे काम होत नव्हतं तेव्हा खूप प्रार्थना देव जप तप सगळं करत होते आणि आत्ता जेव्हा काम झालेलं आहे तेव्हा मनाला समाधान नाही आणि चिडचिड आणि ईर्ष्या वाढलेली आहे। साहजिक स्वभाव आहे, परंतु त्या स्वभावावरती विजय मिळवणं, मेडिटेशन करणं आणि त्याला मात करून फ्रस्ट्रेशन ब्रेक करून तुमच्या ज्या घरामध्ये मांगलिक कार्य होणार आहे त्याला पुढाकार घ्या। मग हे गावेचा मुलीचं चांगलं झालं, त्याचा मुलाचं चांगलं झालं, माझा मुलगा तसंच बसला आहे, माझे सुनेला तर पोरच होत नाही, ह्या सगळ्या निगेटिव्हिटीमधनं बाहेर या। त्यांचा त्यांच्या कर्मानुसार आणि वेळेनुसारच सगळं होणार आहे, किती तुम्ही गाजावाजा केला होणार नाही आहे। वृश्चिक राशीच्या स्त्रियांना या आठवड्यामध्ये थोडंसं गॉसिपिंगपासून दूर राहायचं आहे आणि जेंट्स लोकांना गॉसिपिंगमध्ये अजिबात इन्वॉल्व्ह करू नका, कुठल्या तुमच्या कटकटी कुठल्याही त्यांच्या कानावर घालवू नका। धनुराशी। धनु राशीला फाईव्ह ऑफ पेंटाकल्स आणि किंग ऑफ पेंटाकल्स विथ हँगमॅन आहे, म्हणजे 5 रुपये 50 रुपये 50,000 रुपये 5 लाख रुपये जे काय रक्कम तुम्ही कुणाला बाहेर दिलेली आहे, कर्जाच्या स्वरूपात घेतलेली आहे किंवा दिलेली आहे, फेडायची नियत ठेवा। काही लोकांनी कर्ज घेतलेलं आहे आता फेडायचं नाही म्हणून राजा बनून बसलेले आहे। कर्मा वर्क्स, आज नाही उद्या 10 पटीनं भरावे लागतील। हळूहळू ज्यांना द्यायचं त्यांना द्यायला सुरुवात करा, मंगळवारपासून द्यायला सुरुवात करा, कधी देऊन संपेल कळणार पण नाही, परंतु नियतमध्ये ज्यांनी खोट ठेवलेली आहे त्या लोकांना दरिद्रतेचं कार्ड आलेलं आहे। जर कुणाचा पैसा घेऊन तुम्ही असंच बसून एन्जॉय करत असाल आणि समोरच्या पार्टीला कारणं देत असाल की आमच्याकडे नाही होईल तेव्हा देणार आणि टाळाटाळ करत असाल, आयुष्यात तुमची पण तीच वेळ येणार आहे। वृश्चिक राशीच्या लोकांनी घरामध्ये शांतता ठेवायची गरज आहे। धनुराशी। मकर राशी। मकर राशीला तळ्यात किंवा मळ्यात राहू का जाऊ, इतर करू का तिथं करू, ह्यांच्याबरोबर मैत्री करू का तिथं बिझनेस करू असं चालू आहे। ज्या लोकांना स्थलांतरची वेळ आलेली आहे अवश्य स्थलांतर होताना दिसत आहे, म्हणजे याच्यामध्ये किंतू परंतुची काही शक्यता नाही आहे, स्थलांतर करणं गरजेचं आहे कारण परिस्थिती बदलायची वेळ आलेली आहे आणि तुम्ही तुम्हाला स्वतःला जस्टिस करतात। काही मोठे काम, प्रोजेक्ट, जॉबमध्ये अपॉर्च्युनिटी, इंटरव्ह्यू कॉल्स किंवा चक्क विदेश भ्रमणासाठी किंवा विदेश करिअरसाठी तुम्हाला संधी मिळेल। या आठवड्यामध्ये मकर राशीच्या लोकांना चांगली वेळ आहे, वेळेचं प्लॅनिंग करून सदुपयोग करा। कुंभ राशी। कुंभ राशीला सेलिब्रेशन पार्टी कार्ड आलेलं आहे, असं वाटते की माहेरी जायचा बेत असणार आहे, काही ना काही जवळ आता सणवार आलेले आहे, आपल्या पण घरामध्ये सण साजरा करायचा आहे तर त्याची पूर्ण तयारी चालू आहे। प्री प्लॅनिंगमध्ये जे लोक आहे त्या लोकांना जर बाहेरगावी जायचं असेल तर तुमचं शेड्यूल व्यवस्थित फायनल करून मग निघा। थोडंसं खबरदारी त्या लोकांची पण घ्या की ज्यांच्या घरी तुम्ही जाणार आहे त्या लोकांची मर्जी, त्यांच्या मुलांची मर्जी, त्यांना कितपत आवडेल आणि आपण किती राहायचं हे पण ठरवून जावा। हल्ली कुणाच्या घरात कुणी जास्त दिवस राहिलेलं मुलांना खपत नसते, त्यामुळं त्यांच्या प्रायव्हसीला धक्का वाजणार नाही असं तुम्ही वागू नका।
वडील लोकांचं प्रेम वेगळं असते, मुलांचं प्रेम आता वेगळं झालेलं आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी लोकांच्या घरात पाहुणे म्हणून जाताना या आठवड्यामध्ये किंवा सणावाराला लक्ष ठेवायचं आहे. मीन राशी. मीन राशीला एकदम मीन राशीचंच कार्ड आहे, पण त्याच्याबरोबर ब्रोकन आर्ट आहे. म्हणजे जे काय तुम्ही स्वतःचा निर्णय घेतलेला तो असा वाटतो की चुकलेला आहे. कामामध्ये किंवा करिअरमध्ये काही बदल करायचे होते आणि ज्या पोस्टला किंवा ज्या कंपनीला आता तुम्ही काम करत होता तिथनं तुम्हाला रिझाईन करायची वेळ आलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही निर्णय घेतला असेल तर थोडे दिवसानंतर पश्चाताप होणार की मी हे का सोडलं. रागावरती अनावर करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याबरोबर खूप पार्शालिटी होत आहे आणि मला जस्टिस मिळत नाही आहे, एक महिना अजून थांबा, त्याच्यानंतर पूर्ण विचार करून निर्णय घ्या. इथं काही लोक एकदम रागाच्या भरामध्ये आहेत, त्या कामावरती पाणी सोडताना दिसत आहे. सणवार जवळ आहे, घरामध्ये पैशाची चणचण होणार नाही ह्याची पण काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या एकट्याचा त्रास स्वतः सहन करू शकता, पण तुमच्यामुळे जर फॅमिलीला त्रास होत असेल 4 ते 5 लोकांना, तर थोडंसं स्वतःची इनर स्ट्रेंथ वाढवा की मी अजून थोडा काळ सहन करेल किंवा करतो आणि त्याच्यानंतर घराची परिस्थिती बेताची करून घ्या. चिडचिड वगैरे ह्या आठवड्यात होणार नाही. ऑपरेशनसारख्या घटना थोड्याशा घरामध्ये दाखवतात. सिव्हिअर सर्जरी पण होऊ शकते. ज्यांना जसं त्रास होणार तसं तुम्ही डॉक्टरच्याकडे लवकर धाव घ्या. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया या आठवड्यामध्ये ज्याचा वाढदिवस आहे त्यांना कार्ड्स काय म्हणतात आणि वर्ष कसं जाणार आहे. कार्ड्स तर एकदम पॉझिटिव्ह आहे, प्लस एकच कार्ड निगेटिव्ह आहे असं म्हणते की रेस्ट अँड रिलॅक्सेशन, आळसचा जर जास्त तुमच्यामध्ये प्रभाव पडला असेल आणि खूपच तुम्ही आळशी असाल, तुमच्या वाढदिवसापासून जागृत व्हायला सुरुवात करा. हे एस ऑफ पेंटाकल्स कार्ड वर्षासाठी येणे, सुरुवातीला येणे, एस म्हणजे सुरुवातच आहे, तर तुम्हाला असं दाखवते की तुम्हाला कोणी मदत करेल, देवाची पण कृपा होणार, देवाची पण इच्छा आहे की तुम्ही काही कामाची सुरुवात करा, मी तुमच्या पाठीशी आहे. आळशी लोकांसाठी ह्या वर्षभरामध्ये स्वतःच्या आळसला त्याग करायचाच निर्णय घ्यायचा आहे. आपण काय ना काही आपण असं ठरवतो की वाढत्या दिवसाच्या दिवसापासून मी हे करणार नाही वर्षभरासाठी, तर तुम्ही त्याच्यामध्ये आळसचा त्याग करा. हेल्थ ओके आहे, परंतु ज्यांना स्थूलपणा जास्त आलेला आहे किंवा आळशी लोक आहे, बैठे काम करतात, त्या लोकांनी वर्षभरामध्ये हेल्थकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. जेवढं होईल तेवढं व्यायामकडे कल द्या. ॲटलीस्ट वॉकिंग आहे, जिम आहे, जे तुम्हाला जमेल ते, किंवा एखादा छंद असा जोपासा ज्याच्यामध्ये फिजिकल व्यायाम होणार. मग डान्स पण काही लोक शिकू शकतात, काही बंधन नाही आहे. सेलिब्रेशन पार्टी करताना एवढंच लक्ष ठेवा की आपल्या खिस्स्यावरती, घरावरती किंवा घरच्या फॅमिली मेंबरवरती ताण येणार नाही. लोकांना दाखवायसाठी वर्षभरामध्ये असे काहीही प्रयोजन करू नका की ज्याच्यामुळे 4 दिवस लोक तुमची वाहवा करतील पण 14 दिवस तुम्हाला त्रास होणार. जितकं शक्य आहे तितकं शांत आणि गुप्त राहून काही कामं केली तर त्याला प्रसिद्धी जास्त मिळेल. देव उपासना करायची झाली तर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये ज्या देवाला तुम्ही मानता, आई वडील ज्यांना पूजतात, त्यांच्या तीर्थक्षेत्राला एक वेळ व्हिजिट करा आणि तिथं जे काय दान दक्षिणा यज्ञ होम हवनसाठी लागणारं साहित्य आहे ते तुम्ही दान करू शकता. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये एक कॉल आलेला की त्या लोकांनी सांगितलेलं की मॅडम, मुलांना आम्ही किती शिकवलं तर आता मुलं तर थोडेफार ऐकतात, थोडंफार करिअरसाठी तयार तर झालेलं आहे, परंतु त्यांना पाहिजे तशा संधी मिळत नाही, तर त्याच्यासाठी काय उपाय आहे का? पहिला तर पत्रिका तपासून घ्यायला लागते की तुमच्या मुलग्यांनी जे करिअर निवडलेलं आहे त्या करिअरच्या रिलेटेड जो ग्रह आहे तो ग्रह कुठल्या स्थितीत आहे, किती डिग्रीवर आहे, किती अंशावर आहे आणि त्याची स्थिती आता गोचरीच्या ग्रहाबरोबर कशी आहे, हे एक सखोल अभ्यास आहे. त्याच्यानंतर तुम्हाला संधी कुठल्या दिशेनं मिळेल, कुठल्या क्षेत्रात मिळेल, कुठले क्षेत्र निवडायला पाहिजे हे पण जर विचारपूस करून ठरवलं तर नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. समजा तुमचं इंजिनिअरिंग फील्डच नाही आहे कुंडलीमध्ये आणि दोषच आहे, मंगळ दोषी आहे, नीचस्थानी आहे, निर्बली आहे, 0 डिग्रीला आहे किंवा 5 डिग्रीला आहे आणि तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड निवडलं, भरपूर त्रास होणार.
शक्यच नाहीये ते काम. म्हणजे करिअर निवडताना ऍटलीस्ट आपल्या ग्रहाची स्थिती, गोचरीच्या ग्रहाची स्थिती कशी आहे हे बघून तुम्ही फील्ड निवडा. मग काही लोकांना असं वाटतं की आम्ही आता माईक घेऊन सगळीकडे फिरू, आम्हाला तेच काम आवडते, आम्हाला मीडियाच आवडते. पण मीडियासाठी राहू ग्रह स्ट्रॉंग पाहिजे. जर राहू तुमच्या पत्रिकेत स्ट्रॉंग असेल आणि तुम्ही मीडियाचा संपर्कात काही कामं केली तर खरंच तुम्हाला तो फळतो. किंवा राजकारणासंबंधी तुम्हाला काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी जो ग्रह स्ट्रॉंग पाहिजे तो राहू बरोबर तुमच्या कुंडलीत, तर राजयोग करणारा ग्रह जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करू शकता. आता तुम्ही समजा कळलंच आहे, तुम्हाला पत्रिका माहीतच नाही आणि झाली आपली चूक आणि आता आपल्याला पत्रिका पण दाखवायची नाही आहे, पण जे करिअर आहे त्याच्यामध्ये 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले आता पुढं कसं जायचं, तर त्याच्यासाठी उपाय सांगते. नवी 9 ग्रहाला प्रसन्न करायला लागते. घरामध्ये एखादा वेळा चांगल्या सणावाराच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा करून नवग्रह शांती करून एखाद्या वेळा आपल्या घरामध्ये छोटंसं होम हवन करायला पाहिजे. गावभर लोकांना बोलवायची गरज नाही, घरापुरतं मर्यादित करून करू शकता. ज्या मुलींना करिअरमध्ये अडचण येते, मुलांना करिअरमध्ये अडचण येते, जेंट्सला येते, लेडीजला येते, सर्वांनी ते यज्ञसामोर आहुती द्यायला पाहिजे. तुमच्या ग्रह जे निर्बल आहे घराच्या वास्तूमध्ये किंवा पत्रिकेमध्ये तर त्या ग्रहाचा विशेष उपाययोजना करून त्या ग्रहाच्या वस्तू दान करायला पाहिजे. मग ते एकदा तुम्ही रिडिंग घेतलं जाणलं तरच तुम्हाला कळेल, कारण प्रत्येकाचं कॉमनमध्ये इथं आपण सांगू शकत नाही. गायीला चारा दिल्यानं बुधग्रह स्ट्रॉंग होतो. गुरुजन्य व्यक्तीचा तुम्ही जर अपमान नाही केला, त्यांना योग्य स्थानी मानपान दिलं, त्यांची फीज वेळेवरती दिलं, ज्यांचं ज्ञान तुम्ही घेता आणि त्यांना फीजच वेळेवर देत नाही, त्यांना 10 वेळा मागायला लावता, हे पण गुरुचा दोष आहे. ज्यांची सर्व्हिस तुम्ही घेता आणि त्यांना तुम्ही पैसे देत नाही तर तुम्हाला कर्मामध्ये अडथळे येणार म्हणजे येणार. सूर्य स्ट्रॉंग करायचा असेल तर गायत्री मंत्राचा जप करा, रेड वस्तूचा दान करा, ॲपल आणि गाजरचं सेवन जास्त करा, फरक पडतो. चंद्रग्रहाची स्ट्रॉंगनेस पाहिजे असेल, तुम्हाला कलाक्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, पुढे जायचं असेल तर तुम्हाला चंद्र शुक्र दोन्ही स्ट्रॉंग करायला लागतात. मग खीरचं सेवन आहे, खीरचं दान आहे, लेडीजांच्या बरोबर चांगलं परिधान करणे, कपडे व्यवस्थित नीट नेटके घालणे, परफ्यूमचा वापर करणे, चंद्र शुक्र दोन्ही स्ट्रॉंग होतात. बुधग्रहासाठी गायची उपासना आहे, गुरुग्रहासाठी गुरुतुल्य व्यक्तीची उपासना आहे. शनीसाठी श्रमिक लोकांच्या बरोबर वेगळं वागणं सोडा. काही लोकांच्या घरामध्ये मी बघितलेलं आहे खूप नोकर चाकर असतात पण त्यांना जे वागणूक असते ते कुत्र्यापेक्षा पण वाईट असते आणि त्यांच्या कुत्र्याला बेडवरती झोपवतात. प्रेमापोटी तुम्ही काही करा पण त्या श्रमिक वर्गांना तुम्ही त्रास देऊ नका. त्यांची सॅलरी त्यांच्या वेळेमध्ये द्या. कटिंग सटिंग 400-500 रुपयासाठी करू नका. त्यांची तडतड बद्दुवा घेऊ नका. ज्यावेळी ज्यांनी तुमचं काम केलं आहे, मदत केली आहे, सर्व्हिस दिली आहे, त्यांची सेवा उपलब्ध तुम्ही करून घेतली आहे तर त्यांचा मोबदला आर्थिक धनाचा स्वरूपातच सगळ्यांना पाहिजे असतो, कुणाला गिफ्ट नको असतं, तर ते तुम्ही त्यावेळीच त्यांना देऊन टाका. राहू आणि केतू छायाग्रह आहे तर या ग्रहाची रेमेडी प्रत्येकाला करणं गरजेचंच असतं, कारण तुम्हाला कुंडलीमध्ये कुठल्या ना कुठल्या बरोबर हे दोन्ही ग्रह तर असणार म्हणजे असणार. त्यामुळे तुम्हाला ज्या घरामध्ये ज्या ग्रहाबरोबर बसलेत त्याच्या रिलेटेड एक कर्मस्थान असेल किंवा धनस्थान असेल किंवा करिअर स्थान असेल, चतुर्थ स्थान असेल तर त्रास होणार म्हणजे होणार. मग प्रत्येकेमध्ये वेगळं वेगळं असते, म्हणजे घरामध्ये 2 ते 3 व्यक्तीचा त्रास अख्ख्या फॅमिलीला होऊ शकतो. मग कॉमनली तुम्हाला राहू केतूचे उपाय करावे लागतात. पक्ष्यांना बाजरा देणे, धान्य देणे, त्यांची निगा राखणे, त्यांना व्यवस्थित पाणी, चारा, घास, गवत जे काय लागते ते देणे, कुत्र्यांची सेवा करणे, मारहाण न करणे, त्यांना त्रास न देणे, अतिशय बांधून त्यांना त्रास न देणे, दूध देणे, हे सगळे प्रयोग आहे. मुक्या पक्ष्यांसाठी सेवा करणे, गायीसाठी, गायसाठी, वाचरासाठी, काही डिलिव्हरी झालेले प्राणी आहेत त्यांच्यासाठी, तर ते तुम्ही करा. राहू केतू स्ट्रॉंग होतात. मीडिया क्षेत्राला जर तुम्हाला कव्हर करायचं असेल, तुम्हाला राहू पाहिजे असेल स्ट्रॉंग करून, तर तुमच्या राहूला तुम्ही पत्रिकेमध्ये तपासून कुठल्या ग्रहाबरोबर आहे ते ग्रहाची रेमेडी तुम्ही करायला पाहिजे. जर बिघडलेल्या अवस्थेत असेल तर तुम्हाला त्याचं दान पण करायला लागते.
हे वैयक्तिक रीडिंगवरती आपण सांगू शकतो, पण ठोसम ठोस असंच तुम्ही विचार करून करा की नव ग्रहाचा स्तोत्र आहे तो नऊ वेळा म्हटल्यानं फरक तर पडतो. बाकीचे जे मी उपाय सांगितले ते तुम्ही करून बघा. अंगठी धारण करणे, खड्याची रत्नाची विशेषज्ञाकडनं जाणल्याशिवाय करू नये. आणि प्रत्येकालाच अंगठी पाहिजे याच्यातला भाग नाही आहे. खडे घालायला पाहिजे याच्यातला पण भाग नाही. काही वस्तू, काही धान्य, काही ग्रह त्याचा रिलेटेड आहे, त्याचे पण तुम्ही उपाय केले, खिशात ठेवले, दान केले किंवा खाल्ले तरी फरक पडतो. क्रिस्टल्स थेरापी त्याच्यामध्ये फेमस आहे. क्रिस्टल्सच्यामुळे कुणाला नुकसान होत नाही आहे, तर तुम्ही क्रिस्टल्स पण वापर करू शकता. माझा आता तुम्ही बघू शकता की एवढे क्रिस्टल्स आहे, कारण ते त्याचा निगेटिव्ह इफेक्ट नसतो, पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. आणि त्याचा रिझल्ट्स आपल्याला 100% मिळतो. पॉझिटिव्ह एनर्जी राहते, प्लस आपली इनर स्ट्रेंथ चांगली राहते. तर तुम्हाला माहिती कशी पाहिजे, कुठल्या क्षेत्रातला तुम्हाला करिअर निवडायचा, काय पाहिजे, तर ते थोडंसं आपण जजमेंट घेऊन जर पुढे गेला तर नंतर मुलांना त्रास होत नाही. हे मुलांच्यासाठी होतं कशासाठी, कारण करिअर निवडायची वेळ आहे. करिअरमध्ये चुका होऊ नये तर आईवडिलांनी एवढं लक्ष ठेवावं. कार्यक्रम कसा वाटतो, कार्यक्रमामध्ये आणखीन तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी त्याच्यावरती प्रकाश टाकेन. यूट्यूबला तुम्ही लाईक, शेअर, कमेंट्स करता हे नक्कीच चांगलं आहे. आणखीन लोकांपर्यंत आपला कार्यक्रम पोहोचवा. तुमच्या दरेक समस्याला समाधान मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही देते. फोनवर तर पूर्ण जगामध्ये माझं काम चालू आहे, तर तशी पण तुम्ही माझी सर्व्हिस घेऊ शकता. तर प्रतीक्षा करायची पुढच्या शनिवारपर्यंत माझी, कार्यक्रम तयार होण्याची. धन्यवाद.